राज्यात पहिले पाऊल पत्रकारितेचं जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ गुड मॉर्निंग मी सुदेश नादुतमाल आपण ऐकत आहात नमस्कार लाईव्हचं सकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन शिवसेना करणार शेतकऱ्यांचा सर्व्हे सरकारवर अविश्वास दाखवत सेनेचं पाऊल आयुक्तालयासाठी नांदेडकर सुस्त आणि लातूरकर व्यस्त अशोकराव चव्हाणांना एकांकी पाडण्याचा प्रयत्न मुखेड पोटनिवडणुकीमध्ये 7 उमेदवार निवडणूक रिंगणात जनावराची चरबी वितळून दारडा बनविणाऱ्या दोघांना अटक राजीव गांधी आवास योजनेचे नाव बदलून नवीन घरकुल योजना फेब्रुवारीपासून राबविण्याचा केंद्र शासनाचा मानस आता बातमीपत्र विस्ताराने अशोकराव चव्हाणांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात स्वर्गवासीय विलासराव देशमुख यांचा विरोध पत्करून नांदेडला आयुक्तालयाची घोषणा केली परंतु आजच्या राजकारणातील बेरजा व वजावाक्यांचे गणित लक्षात घेऊन अशोकराव चव्हाणांच्या विरोधात त्यांच्याच पक्षातील सगळे कटबोळे एकत्रित झाले आणि अशोकराव चव्हाण प्रदेशात असताना सर्वजण एकवटून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दरबारात दाखल झाले तर दुसरीकडे तमाम नांदेडकरवासी जोर धरून औरंगाबादच्या आयुक्तालयात निवेदन पाठवताना दिसत आहेत मात्र वरिष्ठ पातळीवर सगळेच मोठे नेते कुंभकर्णी झोपित गेले आहेत की काय असा प्रश्न आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिनांक 3 जानेवारी या शेवटच्या दिवशी 18 पैकी 11 उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतल्यामुळे मुखेड विधानसभा पोटनिवडणुकीत 7 उमेदवार आपले भवितव्य आजमवत असताना भाजपाचे डॉक्टर तुषार राठोड व काँग्रेसचे हनुमंत पाटील बेटमोगरेकर यांच्यात सरळ लढत होणार आहे येत्या 13 फेब्रुवारी सदरील उमेदवारांचे भवितव्य मशीन बंद होणार असून दिनांक 16 फेब्रुवारीच त्याचा निकाल लागणार आहे अशी माहिती निवडणूक अधिकारी रवींद्र बिनवडे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुरेश घोळवे माध्यम विभागाचे प्रमुख सुधीर रावळकर यांनी दिली आहे नवीन नांदेड येथील 4 जणांनी संगनमत करून हैदराबाद येथून जनावराची चरबी विथून आणून ती दालडा म्हणून विक्रीसाठी घेऊन येणारा ट्रक टेम्पोसह 2 जणांना नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन हदीतील बोंढा रस्त्यालगत स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी 10 टाकून अटक केली आहे या कारवाईमुळे व्यापाऱ्यांसह नागरिकात खळबळ उडाली असून इतर 2 फरारी आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत गुप्त बातमीदारामार्फत पोलीस कॉन्स्टेबल एकनाथ सखाराम मोकले यांनाही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांना सदरील घटनेची माहिती दिली त्यानंतर पोलीस निरीक्षक शिंदे व उपनिरीक्षक भोसीकर सागुशाचे कर्मचारी अनिल कुऱ्हाडे विलास मुक्तापुरे मधुकर टोंगणे सूर्याजी वडजे बालाप्रसाद तर्ट गोविंद प्रसार एईलवाड ढगे पाटील व कर्मचाऱ्यांनी नांदेड ग्रामीण हद्दीतील धनेगाव बायपास रोडवरील बोंढा रस्त्यालगत असलेल्या मनपाच्या जलशुद्धी केंद्राजवळ 29 जानेवारी रोजी रात्री 9 ते 10 सुमारास टेम्पो MH 26B 4647 चा चालक मजहर व MH 11 M 6769 चा चालक शेख इमाम जाफर सुपारी जुबेर अहमद सफीर अहमद रानन इतवारा नांदेड यांनी संगनमत करून हैदराबाद इथून जनावराची चरबी वितळून आणून ती दारडा म्हणून विक्रीसाठी घेऊन जाऊन विविध खाद्यपदार्थात भेसळ करण्याच्या उद्देशाने प्रयत्न केला याबाबत ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र हात तुझ्या मायेचा आसू दे मस्तकावरी स्पर्श तुझा जिवाळ्याचा स्मरुणी जन्मांतरी आपल्या सेवेत जिवाळा हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालय स्त्रीरोग तज्ञ व बालरोग तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञानयुक्त प्रसूती कक्ष वेदनारहित प्रसूती सोनोग्राफी फिटल मॉनिटर CTG प्रसूतीपूर्व व पश्चात सल्ला गर्भसंस्कार केंद्र दुर्बीणद्वारे वंध्यत्व निवारण उपचार शस्त्रक्रिया कर्करोग निदान व उपचार कुटुंब कल्याण केंद्र महिलांच्या सर्व आजाराचे निवारण वंध्यत्व निवारण व उपचार जिवाळा हॉस्पिटल स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे जिवाळा हॉस्पिटल तरोडा नाका मालेगाव रोड कॅनलच्या बाजूस नांदेड संपर्क 99 70 72 98 98 024 62 26 66 67
नांदेडच्या खवायांसाठी शुद्ध शाकाहारी भरसकर भोजनाची उत्तम व्यवस्था। राजस्थानी गुजराती थाली पार्सल सोबतच उत्कृष्ट सेवा फक्त दुर्वांकूर हॉटेलमध्येच। शहराच्या मध्यवर्ती बसलेले व वातानुकूलित असलेले फक्त आणि फक्त दुर्वांकूर हॉटेल। थालीची वेळ सकाळी 11 ते 3:30 पर्यंत आणि सायंकाळी 7 ते 11 पर्यंत। किटी पार्टी, गेट टुगेदर पार्टी, लग्न वाढदिवस पार्टी व इतर शुभ कार्य करायचे मग चिंता कशाला। दुर्वांकूर हॉटेल सोबत आकाश फंक्शन हॉल आहे ना सक्तीला, एक वेळेस नक्की भेट द्या। संपर्कासाठी पत्ता आयुर्वेदिक कॉलेजच्या समोर कुटुंब फॅशनच्या बाजूस वजिराबाद नांदेड। संपर्क 9921022221 9852221 9970943387। शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर। बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड। संपर्क 7350562656। प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स। वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड। संपर्क 7350562656। घर बांधकाम, हॉटेल, मॉल, महाविद्यालय, बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रीफाईड टाइल्स, वॉल टाइल्स, ग्रेनाइट, कडप्पा, सॅनिटरीज आयटम, तांडूळ मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल। घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम, टॉयलेट, पार्किंग, किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी, त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल, विद्युतनगर नांदेड, तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंदनगर नांदेड। संपर्क 9423035535। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। लाभार्थ्यांना उपलब्ध करून दिलेल्या सुविधांचा योग्य वापर होत नसल्याचे दिसून आले, त्यासाठी लाभार्थ्यांनी आपल्या परिसरातील सुविधांचे रक्षण करणे गरजेचे आहे। त्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने लाभार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करणे गरजेचं असल्याचं मत समितीनं व्यक्त केलं आहे। जनजागृतीची गरज राजीव गांधी आवास योजनेचे नाव बदलून नवीन घरकुल योजना फेब्रुवारीपासून राबविण्याचा मानस केंद्र शासनाचा आहे। बीएसयूपी योजनेपासून वंचित असलेल्या नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। बीएसयूपी योजनेतील अर्धवट कामेही या नवीन घरकुल योजनेत समाविष्ट होणार असल्याचंही पत्रकांनी सांगितलं आहे। शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबवण्यासाठी आता शिवसेना सरसावली आहे। विदर्भ आणि मराठवाड्यात शिवसेनेकडून सर्वे केला जाणार आहे। शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सर्वेबाबत माहिती दिली। सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजचे पैसे शेतकऱ्यांच्या हाती पोहोचतात की नाही हे या सर्वेमधून नोंदवले जाणार आहे। एकीकडे सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने भाजपाला शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरून कान पिचक्या दिल्या, विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा सर्वे करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे आता सरकारचा घटक असतानाही सरकारी यंत्रणेवर अविश्वास दाखवत सेनेनं हे स्वतंत्र पाऊल उचललं आहे। आज असणारे काही वाढदिवस: दिनेश प्रतापवार, आदि गुप्ता, ओमकार राठी, गजानन देशमुख, मनोज सुरकुटवार, फजिल खान, डॉक्टर सुरेशचंद्र दागडिया, फरोज खान, या सर्वांना नमस्कार। लाईव्हतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शेवटी पुन्हा हेडलाईन्स: शिवसेना करणार शेतकऱ्यांचा सर्वे, सरकारवर अविश्वास दाखवत सेनेचं पाऊल। आयुक्तालयासाठी नांदेडकर सुस्त आणि लातूरकर व्यस्त, अशोकराव चव्हाणांना एकांकी पाडण्याचा प्रयत्न। मुखेड पोटनिवडणुकीमध्ये 7 उमेदवार निवडणूक रिंगणात, जनावराची चरबी वितळून दारडा बनविणाऱ्या दोघांना अटक। राजीव गांधी आवास योजनेचे नाव बदलून नवीन घरकुल योजना फेब्रुवारीपासून राबविण्याचा केंद्र शासनाचा मानस। आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटू सायंकाळच्या बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार। जग आता जवळ आले, जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये। तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी। नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ।